नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह 56 ची उत्तरे। तर त्यामध्ये बघा, आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा। म्हणजे इथं अक्षर वापरायचे आपल्या लहान लिपीमध्ये ए बी सी डी याप्रमाणे। तर बघा, अत्यंत सोपा आहे। कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते। तर कोणतीही संख्या काय म्हणू आपण, हे बघा, कोणत्याही संख्यासाठी अक्षर वापरा। तर कोणत्याही संख्येत म्हणजे काय, ए वापरू आपण इथं ए, ठीक आहे। तर कोणतीही संख्या म्हणजे ए मध्ये शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या एवढीच असते। म्हणजे ए मध्ये आपण जर शून्य मिळवला तर येणारी बेरीज तेवढीच असते, म्हणजे ए एवढीच असते, अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे। त्यानंतर बघा, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार, कोणत्याही दोन संख्या कोणत्या घेऊ आपण, एक संख्या ए घेऊ आणि दुसरी संख्या बी घेऊ, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार त्या संख्यांचा क्रम बदलून येणारा गुणाकार हे समान असतात। त्या संख्यांचा क्रम म्हणजे बी गुणेला ए, इथं ए गुणेला बी केलं तर बी गुणेला ए, या दोघींचा गुणाकार समान असतो, क्रम बदलू, ठीक आहे। याच्या ठिकाणी बी, बीच्या ठिकाणी ए घेतला मी। नंतर बघा, कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो। म्हणजे कोणतीही संख्येला आपण ए मानलं तर त्या आणि शून्य यांचा गुणाकार काय असतो, शून्य। म्हणजे कोणत्याही संख्येला शून्यने गुणलं तर शून्य येतं। त्यानंतर बघा, आता आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा, शब्दामध्ये लिहायचं आहे। तर काय लिहायचं, जसं आपल्याला उदाहरण एकमध्ये जे गणित दिले त्याप्रमाणे लिहायचं आहे। तर बघा, आपण इथं लिहूया, कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले असता तीच संख्या मिळते। तर यमला आपण कोणतीही संख्या म्हणू, ठीक आहे। तर असं बघा, कोणत्याही संख्येतून काय केलं, आपण शून्य वजा केला, शून्य वजा केले असता तीच संख्या मिळते। ठीक आहे, असा गुणधर्म आपल्याला लिहायचा होता। नंतर बघा, यामध्ये काय, यनला पण कोणतीही संख्या म्हणू, म्हणजे कोणत्याही संख्येला एकने भागलं तर तीच संख्या मिळते। तर बघा, कोणत्याही संख्येला एकने भागले असता तीच संख्या मिळते। अशा प्रकारे आपण उत्तर लिहिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबून घेऊया। आणि आपण जे उदाहरण संग्रह 56 उत्तरे आहेत तर तुम्हाला नक्की समजलेली असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि या व्हिडिओमध्ये आपलं जे इयत्ता 5वी गणितचे जे पूर्ण पुस्तक आहे त्यामध्ये आपण सोडवलेलं आहे, ठीक आहे। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।